महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करण्याप्रती सन्मान बाळगू। देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू। धन्यवाद। जय हिंद। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत माझी माती माझा देश अभियानांतर्गत दिनांक 9 ते 14 ऑगस्ट 2023 या कालावधीत विविध उपक्रमांचं आयोजन नगर परिषद मूर्तिजापूर इथं करण्यात आलं। या अनुषंगाने आज दिनांक 10/8/2023 गुरुवार रोजी आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार भैय्यासाहेब तिडके तर प्रमुख अतिथी म्हणून मनोहर दाभाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मोनालीताई गावंडे, माजी नगराध्यक्षा सुप्रिया टवलारे, प्रशासक तथा मुख्य अधिकारी, सर्वप्रथम ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिले अशा थोर व्यक्तींच्या नावाचे शिलाफलकाचे अनावरण, दीपप्रज्वलन व पुष्पचक्र अर्पण करून प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर स्वातंत्र्यसैनिक व वीरांना वंदन उपक्रमांतर्गत संरक्षण दल, पोलीस दलातील शहीदांच्या व स्वातंत्र्यसैनिकांच्या परिवारातील सदस्यांचा तसंच आजी माजी सैनिकांचा स्थानिक पारंपरिक पद्धतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मान करण्यात आला। उपस्थित सर्व हातात मातीचे दिवे घेऊन पंचप्रण शपथ घेतली। दिनांक 9 ते 15 ऑगस्ट या आयोजित उपक्रमांची माहिती आपल्या प्रास्ताविकात सुप्रिया टवलारे यांनी दिली व मागील वर्षीप्रमाणे दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत हर घर तिरंगा हा उपक्रम राबवायचा असून प्रत्येक घरोघरी राष्ट्रीय ध्वज फडकवणे व ध्वजसंहितेचं पालन करण्याबाबत मुख्याधिकारी यांनी जनतेला आवाहन केलं। तर आमदार हरीश पिंपळे यांनी आजी माजी सैनिक यांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या पूर्ण करण्याची ग्वाही आपल्या भाषणातून दिली। तर अध्यक्षीय भाषणात माजी आमदार यांनी याबाबत समाधान व्यक्त केलंय व नगर परिषद राबवित असलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजीव बुगुल, सहायक प्रकल्प अधिकारी यांनी तर आभार प्रदर्शन चित्रा हनुमंते यांनी केलं। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रवी खेराडे, मूर्तिजापूर।